श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। महाराज आपल्या जवळच आहेत। स्वामी भक्तांना कधीच त्यांनी वाऱ्यावर सोडले नव्हते, कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही। ते कायमच आपल्या प्रिय भक्तांसोबत असणार। मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना उपदेश दिला आहे की बाळा, भिऊ नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। जर तुम्हीही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊली असे टाईप करा। जर स्वामी स्वतःहूनच असे म्हणतात की मला भिऊ नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, तर मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी महाराज आपले पाठीराखा आहेत। भिऊ नकोस, पुढे जात रहा, संकट तुझे दूर होतील। प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही येत्या काळाचा प्रतिकार करू। तसेच स्वामींचे बोल आहेत आणि यामुळेच आपल्याला अधिक बळ येतं। स्वामी म्हणतात, बाळा, रानामध्ये तण आणि मनामध्ये ताण कधीच ठेवू नकोस। रानातले तण हे पिकाचा सर्वनाश करते आणि मनातला ताण हे जगण्याचा सर्वनाश करते। आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा नाश करते, सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करत असते। त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज स्वामींचे तुम्ही सतत नामस्मरण करत राहा आणि स्वामींचे नाव तुम्ही सदैव आपल्या मुखामध्ये राहू द्या। पहा, तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल आणि ती तुम्हाला मिळणार आहे। एक सकारात्मकता मिळणार आहे, पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे आणि तुम्ही हाती घेतलेले काम नक्कीच यशस्वी होणार, पूर्ण होणार। जर तुम्ही सहमत असाल तर लगेच स्वामी समर्थ असे टाईप करा। आळशी माणसाचे तोंड कधीच बघू नका असे श्री स्वामी समर्थांनी अनेक वेळा म्हटलं आहे। कृतीशून्य अशी माणसे त्यांना आवडत नसायची। आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। मनुष्याने उद्योगी राहावं हेच त्यांचे म्हणणे होते। म्हणून ते काय म्हणत असत? मुंगी होऊन साखर खावी? स्वामी म्हणतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका। वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा। चांगली वेळ येणारच आहे, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा। वेळ तुमची चांगली येणारच आहे। तुमची सर्व दुःख ही नाहीशी होणार आहेत। त्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा। उदास असेल तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत ऐक। एवढ्याने समाधानी नसतील तर बाळा, सरळ तू अक्कलकोटाची धाव घे, असे स्वामी महाराज नेहमी आपल्या प्रिय भक्तांना सांगायचे। जर तुम्ही सहमत असाल तर लगेच स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा। देव म्हणतो, बाळा, चिंता त्रास तुला नेहमी सतावत असतील तर तू घाबरू नकोस। मी सदैव आहे तुझ्या पाठीशी, मी सदैव आहे तुझ्या पाठीशी। सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा। देव म्हणतो, बाळा, जा, तुझे अपराधी सगळे मी माफ केले आहेत, पण यापुढे तू सावधगिरीने वाग। भिऊ नकोस, पुढे जात रहा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करणार आहोत, पण तुझे सकारात्मक आणि चांगले जे विचार आहेत ते चांगलेच ठेव आणि तुझे जे काम हाती घेतलेले आहे तू ते काम पूर्ण करण्यासाठी आता सज्ज रहा। मी तयार आहे, तूही तयार रहा।
माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही पण जर या स्वामी संदेश असेच रोज वाचत असाल तर हे ऐकून तुमच्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी नक्की येत असेल. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी दिलेली बेल आयकॉनही नक्कीच दाबून ठेवा. नक्कीच तुम्हाला रोज नवनवीन स्वामी संदेश ऐकायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बाजूची घंटीसुद्धा दाबायला विसरू नका, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांनी बोला माझ्यासोबत, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी आई मी तुझा बाळ, असे टाईप करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.